बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। सुप्रीम कोर्ट ने ईवीएम पर अभी आदेश नहीं दिया है। मुझे यकीन है कि कोर्ट वीवीपैट गिनने का निर्णय देगा, यह कहना है विरोधी पक्ष नेता विजय वड्डेटीवार का। उन्होंने आज नागपुर में मीडिया से बात की है। उन्होंने यह भी कहा है कि जनता चाहती है कि चुनाव प्रक्रिया वीवीपैट पे गिनती की जाए। ये असला तरी निकाल राखून ठेवलेला आहे। दोन्ही या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी मागणी केली होती की वीवीपॅटच्या ज्या स्लिप आहेत त्या पण मोजणी कराव्यात। त्या जरी मोजणी करण्याचा आदेश झाला तरी नक्की ईव्हीएमच्या संदर्भातली जी काही आता लोकांमध्ये संभ्रम आहे आणि द्विधा मनस्थिती आहे ती नक्की त्याच्यावर पडदा पडेल। पण ते व्हीव्हीपॅट मोजण्याची तरी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश करावेत अशी देशातील जनतेची मागणी आहे। शेवट विजय आमचा की त्यांचा ही जनता ठरवते आणि महाराष्ट्रातील जनतेने देशातील जनतेने ठरवलं आहे। नांदेडकरांनी सुद्धा ठरवलं आहे की यावेळेस महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला मदत करायची आणि जिंकून आणायचा हा निर्धार केला आहे। त्यामुळे विजय 4 तारखेला कळेल। तो विजय हा महाविकास आघाडीचा असेल काँग्रेसचा असेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे।